आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले. आनंदराज, स्वागत तुमच्या टीव्ही नाईन मध्ये. हे दृश्य तुम्ही टीव्ही नाईन वर पाहत असाल आता की दीक्षाभूमी परिसरामध्ये इथे भूमिगत पार्किंगला विरोध करण्यात आलेला आहे. आंदोलक आक्रमक झालेले आहेत. नाही, अत्यंत दुर्दैवी आहे. 3 महिन्यापासून लोकांचं, जेव्हा लोकांना कळलं की इथे नुसतं सुशोभीकरण चालू नाहीये तर इथे अंडरग्राऊंड 3 माईल पार्किंगचं पण इथे कामकाज चालू झालेलं आहे, तेव्हापासून लोक त्याला विरोध करतायत. परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही आणि त्यामुळे आज त्याचा उद्रेक झालेला आपण पाहतोय. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे, माझं महाराष्ट्र सरकारला सांगणं आहे की ताबडतोबीने याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून हे जे काही पार्किंगचं काम चालू आहे ते थांबवावं, कारण त्याची गरज नाही आणि त्यामुळे दीक्षाभूमीला धोका निर्माण होऊ शकतो. आणि हे जे काही सध्या लोकांचा जो काही हा उद्रेक आहे, हा आजचा नाही, एक सतत तिथे आंदोलनं चालू होती परंतु कोणीही तिथे लक्ष नाही दिलं. शेवटी आज सर्व संघटना तिथे एकत्र येऊन आज हे आंदोलन करत आहेत आणि त्याला रिप्लेस सेनेचे कार्यकर्ते सुद्धा आमचे तिथे सामील आहेत आणि आमचा त्याला पाठिंबा आहे. जी, नक्कीच आनंदराज, धन्यवाद.